नमस्कार मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील भूगोलावरील आज आपला चौथा लेक्चर आहे. यापूर्वी आपण महाराष्ट्राचे भारतातील स्थान, त्यानंतर अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार, महाराष्ट्राचा आकार, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, त्याबरोबरच महाराष्ट्राला कोणकोणत्या नैसर्गिक सीमा लाभलेल्या आहेत, कोणत्या राजकीय सीमा लागलेल्या आहेत व सरहद्दी, तसेच लास्ट सेक्शनमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग या सर्वबद्दल आपण डिटेल्स पाहिलेली आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची पुनर्रचना म्हणजे नवीन जिल्ह्यांची निर्मिती, कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे आणि केव्हा झालेला आहे, ही सर्व डिटेल्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, ह्यावर हमेशा एकतरी क्वेश्चन विचारला जातो. तर चला आपण हा टॉपिक कवर करूया. सो लेक्चरला स्टार्ट करूया. तर त्यापूर्वी एकदा आपण त्याचं बॅकग्राऊंड पाहूया, ठीक आहे, म्हणजे ओळख. साधारण महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली मित्रांनो, तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. आणि स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात किती 26 जिल्हे होते, 235 तालुके होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते, ठीक आहे. किती 26 जिल्हे होते आणि सध्यास्थितीत महाराष्ट्रात किती आहेत, तर 36 जिल्हे आहेत, म्हणजे 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे, 355 तालुके आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रशासकीय विभागाबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये पूर्ण माहिती पाहिलेली आहेत, म्हणजे नवीन कोणते 2 प्रशासकीय विभाग ॲड झालेले आहेत तेसुद्धा पाहिलेले आहेत आणि सुरुवातीचे 4 प्रशासकीय विभाग कोणते होते तेसुद्धा पाहिलेले आहेत. जर तुम्ही तो लेक्चर पाहिला नसेल तर जाऊन पहा, मी त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ठीक आहे. आणि आज आपण काय पाहणार आहोत, तर जिल्ह्यांची निर्मिती, ठीक आहे. तालुके पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर ह्याबद्दल तुम्हाला कळलं असेल तर ॲक्च्युअली आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण जिल्ह्यांची निर्मिती म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची पुनर्रचना. अगोदर किती जिल्हे होते, तर अगोदर होते 26 जिल्हे आणि आता किती आहेत, 36. तर 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. तर कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा निर्माण झालेला आणि केव्हा, ही सर्व डिटेल्स आता आपण पाहूया. तर फर्स्ट आहे 1 मे 1981, डेट नीट लक्षात ठेवा. 1 मे 1981 रोजी 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली, 27वा आणि 28वा जिल्हा. तर तो कोणता, एकतर सिंधुदुर्ग जिल्हा नवीन निर्माण झाला, त्याचे विभाजन रत्नागिरीमधून झाले. त्यानंतर जालना हा एक नवीन जिल्हा निर्माण झाला, त्याचे औरंगाबादमधून विभाजन झाले. तर 1 मे 1981 रोजी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा 27वा जिल्हा निर्माण झाला आणि त्याच दिवशी औरंगाबादमधून जालना हा 28वा जिल्हा निर्माण झाला. त्यानंतर येतो 16 ऑगस्ट 1982, त्या दिवशी उस्मानाबादमधून लातूर हा 29वा जिल्हा निर्माण झाला. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूरमधून गडचिरोली हा 30वा जिल्हा निर्माण झाला. ह्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, अगोदर 16 ऑगस्टला उस्मानाबादमधून लातूर झाला, तर 26 ऑगस्टला चंद्रपूरमधून गडचिरोली झाला. ह्यावर क्वेश्चन विचारला जातो आणि हे कन्फ्युजिंग आहे, त्याच्यामुळे ह्यावर नक्की विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. एकतर जोड्या लावामध्ये विचारतात किंवा स्ट्रेट फॉरवर्डसुद्धा हा क्वेश्चन येतो ह्याच्यावर. त्यानंतर 1990 बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा निर्माण झाला आणि तो 31वा जिल्हा आहे, ठीक आहे मित्रांनो. तर झाले किती, 31 जिल्हे झाले. 1981ला 2 जिल्हे, तर 16 ऑगस्ट 1982 एक आणि 26 ऑगस्ट 1982 30वा आणि 1990ला 31वा जिल्हा. पुढे जाऊया. त्यानंतर 1 जुलै 1998 32वा जिल्हा निर्माण झाला आणि त्याच दिवशी 33वा जिल्हासुद्धा निर्माण झाला, म्हणजे अकोलामधून वाशिम हा 1 जुलै 1998 32वा जिल्हा झाला आणि नंदुरबार हा कुठून, धुळे जिल्ह्यातून त्याचं विभाजन झालं आणि पुनर्रचना होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा निर्माण झाला 33वा. हे दोन्ही 1 जुलै 1998. त्यानंतर 1 मे 1999 परभणीमधून हिंगोली हा 34वा जिल्हा झाला आणि नंतर भंडारामधून गोंदिया हा नवीन जिल्ह्याचं निर्माण झालं, ठीक आहे. म्हणजे भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा निर्माण झाला तो म्हणजे गोंदिया आणि हा आहे 35वा जिल्हा. आणि 36वा तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील, 1 ऑगस्ट 2014 रोजी झाले ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला, 36वा जिल्हा, ठीक आहे. जास्त डेट नाही आहेत,
तर हे बघा, 1 मे 1981 ला 2 जिल्हे सिंधुदुर्ग आणि जालना, त्यानंतर इथे लक्षात ठेवा फक्त 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट 1982 लातूर आणि गडचिरोली, 1990 बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर, त्यानंतर हे बघा 1 जुलै 1996 आणखीन 2 वाशिम आणि नंदुरबार, आणि 1 मे 1999 आणखीन 2 हिंगोली आणि गोंदिया, आणि 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणेमधून पालघर हा 36वा जिल्हा निर्माण झाला. इझी आहे, ही व्हिडिओ नीट ऐका आणि स्वतःहून ते पुन्हा एकदा लिहून काढा, म्हणजे सगळे लक्षात राहतील तुमच्या. ठीक आहे, आता आपण हे मॅपमध्ये पण एकदा बघूया. आता आपण ही सर्व डिटेल्स एकदा मॅपमध्ये बघूया. तुम्हीसुद्धा असंच प्लॉट करा, म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात राहतील. तर पहिला कोणता होता, तर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, म्हणजे 27वा जिल्हा. अगोदर 26 होते ना, तर 1 मे 1981 रोजी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग झाला. त्याच दिवशी आणखीन एक जिल्ह्याचे विभाजन झालं, औरंगाबादमधून जालना झाला. ठीक आहे, त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबादमधून लातूर जिल्ह्याचं विभाजन झालं. त्यानंतर 26 ऑगस्ट 1982 त्या दिवशी चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन झालं. ठीक आहे, मी डेट पण लिहिलेला नाही तर रँक वाईजसुद्धा लिहिलेला आहे. त्यानंतर बृहन्मुंबईमधून मुंबई, कधी 1990 रोजी बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर जिल्ह्याचं विभाजन झालं. त्यानंतर 1 जुलै 1998 रोजी आणखीन 2 जिल्ह्याचं विभाजन झालं, एक तर अकोलामधून वाशिम आणि धुळेमधून नंदुरबार. ठीक आहे, आणि त्यानंतर 8वा म्हणजे हिंगोली, परभणीमधून हिंगोली, 1 मे 1999. त्याच दिवशी भंडारामधून गोंदियासुद्धा झालं, 1 मे 1999 रोजी. आणि लास्ट आपला ठाणेमधून पालघर, केव्हा झालं, तर 1 ऑगस्ट 2014 रोजी. ठीक आहे, हे सर्व डिटेल्स लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, आणखीन एक, जसं कुलाबा नाव चेंज होऊन रायगड केव्हा झालं, तर 1 जानेवारी 1981. विचारलं तर असायला हवं, कुलाबा नाव चेंज होऊन रायगड हे 1 जानेवारी 1981 रोजी झालं. त्यानंतर द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली, तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी. ठीक आहे, 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी. ठीक आहे, तर ही सर्व डिटेल्स लक्षात ठेवा. ही व्हिडिओ जर अजूनही लक्षात नसेल तर पुन्हा एकदा पहा, आणि स्वतः ही सर्व डिटेल्स तुम्ही मॅपमध्ये प्लॉट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला एक्झामला जाताना सगळी डिटेल्स डोळ्यासमोर असेल आणि वेळसुद्धा लागणार नाही. ठीक आहे, रिव्हिजनसाठी. तर मित्रांनो, हा आपला लेक्चर झालेला आहे. खूप छोटा लेक्चर आहे पण इम्पॉर्टंट आहे. एकदा दोनदा पाहिलं तर तुमचं सहज लक्षात राहील ही डिटेल्स. ठीक आहे, थोडा कन्फ्युजन होतो पण एकदा तुम्ही पुन्हा पहा आणि स्वतः मॅपमध्ये वगैरे प्लॉट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या बेल आयकनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन येणाऱ्या लेक्चरचे अपडेट मिळत राहतील. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.